500 कोटीहून अधिक रुपयांच्या कर्णाला बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, मात्र वैद्यकीय कारण दाखवून ते जामिनासाठी धडपड करीत आहेत। कोट्यवधी रुपयांच्या कर्णाळा बँक घोटाळ्याला सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी कर्णाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून वाचा फोडली होती। बँकेचे ठेवीदार खातेदार यांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी या दोन्ही आमदारांनी वेळोवेळी आवाज उठवला। त्याचबरोबर दोषींवर कारवाई व्हावी याकरिता विविध यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। अखेर बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना 15 जून रोजी ईडी कडून पनवेलमधील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती। कर्णाला बँक घोटाळ्या प्रकरणात पैशांची अफरातफर झाल्याचा आरोप आहे। ईडीने विवेक पाटील यांना सुरुवातीला 25 जून पर्यंत कोठडी सुनावली होती, त्यानंतर त्यांच्या कोठडीत 3 दिवसाची वाढ करण्यात आली। पाटील यांची ईडी कोठडी 28 जून रोजी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली, तसेच त्यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात केल्याचे वृत्त आहे। कर्णाळा बँकेत अनेकांनी आपली आयुष्याची पुंजी मोठ्या विश्वासाने ठेवली होती। यामध्ये सर्वसामान्य ठेवीदार खातेदारांसह ग्रामपंचायतींचाही समावेश आहे, मात्र विवेक पाटील व त्यांच्या साथीदारांनी बँकेत गैरव्यवहार करीत या रकमेचा अपहार केला।